करा असं वाटतं की अजित पवार हे शरद पवार यांचे पत्नी आहे. त्यांच्या निवडणुकीत त्यांनी काम केलं, अनेक वर्षापासून सुरू केलेलं आहे. पवारसाहेबांनी त्यांना अनेक वेळेला न्याय दिलेला आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री पद असते किंवा जबाबदारी त्यांना दिलेली आहे. मला तर वाटत नाही की अजित पवार बीजेपीमध्ये जातील, पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहे, ती मैत्री अत्यंत चांगली आहे. त्या दोघांनी एकत्रितपणे घेतलेली आहे, त्यामुळं राजकारणामध्ये कुठली गोष्ट अटॅक होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांचं बंड कुणाच्या स्वप्नामध्ये नव्हतं, एवढे आमदार त्यांच्यासोबत जातील कुणाला वाटलंही नव्हतं. परंतु माननीय उद्धव ठाकरे यांना कंटाळून किंवा त्यांच्या भूमिकेला कंटाळून एवढे आमदार कुठून एकनाथ शिंदेसोबत गेले. राजकारणामध्ये कधी काही अजित पवार येतील असं मला वाटत नाही, पण जर आले तर त्यांचं स्वागत होतं. जर अजित पवार यांना ते मागच्या वेळेला ज्या अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले होते, आता ते जाणारच नाहीत असं म्हणता येणार नाही. ते जाऊ शकतात. तुम्ही पण ऑफर देणार आहे का? आता मी ऑफर तर विचार नाही. आता तुमचा राजकीय माझ्या पक्षामध्ये आले तर आनंदच आहे. म्हणजे अजित पवार हे सक्षम नेते आहेत, मराठा समाजाचे ते नेते आहेत, पवारसाहेबांच्या जवळ ते अनेक वर्ष राहिलेले आहेत, त्यामुळं माझ्याजवळ ते आले तर मला फार मोठा आनंद होतो. मुख्यमंत्री पदासाठी किंवा राज्यात पण सत्ता यायला आता सुरुवात झाली, मग महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री होणं शक्य नाही. जबाबदारी जर ते माझ्या पक्षामध्ये आले तर त्यांना मग मंत्रीपद देण्यासाठी नक्की मंत्री का मुख्यमंत्री तुम्ही होणार? मुख्यमंत्री तर आता माझ्या पक्षाचं होणार नाही, माझ्या पक्षाचे आमदार नाही आहे. राजकारणात काही होऊ शकतं साहेब, तुम्हीच म्हटलं काय होऊ शकतं. जर जर मुख्यमंत्रीपद माझ्या पक्षाला दिलं तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देऊ.